नाशिक रोड येथे बॅग दुरुस्ती करणाऱ्याकडून रे रेल्वेत प्रवासी अल्पवयीन तरुणीसोबत किरकोळ कारणावरून वाद करत धारदार शस्त्राने वार करत गंभीर जखमी केल्याने एकच खळबळ उडाली रेल्वे पोलीस व सुरक्षाबलाने हल्लेखोर अनधिकृत वेंडरला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय जखमी तरुणीच्या पायाच्या वरच्या भागावर मोठी व गंभीर जखम झाल्याने तिच्यावर बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहे आकाश मंगल सावंत वय चोवीस राहणार गवळीवाडा मनमाड असे संशयित आरोपीचे नावे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तनिष्का इक्बाल मेमन वय सतरा राहणार अंबरनाथ मुंबई येथे मैत्रिणीसह मंगळवारी दिनांक चौदा मंगला एक्सप्रेसच्या एस फोर बोगीतून प्रवास करत होती रेल्वे नाशिक रोड रेल्वे स्टेशन स्थानकावर येण्यापूर्वी रेल्वे प्रवाशाच्या बॅगेला चेन बसवणारा आरोपी आकाश मंगल सावंत याच्याकडील चेन वॉश बेसिंगच्या नळाला अडकली होती या ठिकाणी उभे असलेल्या तनिष्का व तिच्या मैत्रिणीने चेन ओढल्याच्या संशयावरून धमकी देत आरोपीने त्याच्याकडील धारदार शस्त्राने तनिष्कावर वार केले त्यात ती गंभीर जखमी झाली घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस दत्तात्रय उफाडे विलास इंगळे शैलेंद्र पाटील रेल्वे सुरक्षा बलाचे विशाल पाटील कृष्णकुमार यादव रेल्वे प्रवासी दीपक प्रभाकर पाटील यांनी या जखमी तरुणीला तातडीने बिटको रुग्णालयात दाखल केले असून संशयिताला ताब्यात घेत त्याच्याकडून रक्ताने भरलेली हत्यार हस्तगत केले मनमाड न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली रेल्वे पोलीस अधिकारी महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक बालाजी शेडंगे तपास करीत आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी चालत्या प्रवाशाचा तत्परतेने जीव वाचवणारे आरपीएफ कॉन्स्टेबल कृष्णकुमार यादव हेच या जखमी मुलीस उपचारासाठी घेऊन जात असल्याचे दृश्य सीसीटीव्हीत कैद झाल्याने कर्तव्य तत्पर कृष्णकुमार यादव यांचे कौतुक आहे नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक रोड